घरकुल घोटाळ्याचे आरोपी माजी मंत्री सुरेश जैन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघं एकाच व्यासपीठावर आले, त्यामुळे जळगावमध्ये राजकीय चर्चांना उधाण झालं। सुरेश जैन शिंदेगडात प्रवेश करतात की काय अशा चर्चा सुरू झाल्या। गुलाबराव पाटलांनी जैन यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला। एका मंदिराच्या कार्यक्रमात जळगावमध्ये दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले। आम्ही एका मंदिराच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी होतो आणि ते त्या ठिकाणी राजकारणाचा काही एक विषय नाही आहे। सुरेश दादा हे सर्वपक्षीय नेते आहेत आणि ते कोणत्याही कार्यक्रमाला कोणी निमंत्रण दिलं तर जाण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये कोणताही अर्थ लावणं हा चुकीचा होईल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे